लय भारी या सिनेमाने सर्व मराठी सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक करत मराठी सिनेसृष्टीत कमाईचा नवा इतिहास रचला. लय भारी सिनेमाने अवघ्या 4 दिवसात 10 कोटींची कमाई केली. याआधी दुनियादारी, टाइमपास, फॅनरो या सिनेमांनी कमाईची कोटीच्या कोटी उड्डाणं केली. आता आगामी काळात लय भारी सिनेमा टाइमपासच्या 37 कोटी या कमाईचा रेकॉर्ड मोडत नवा इतिहास रचतोय का, याची उत्सुकता आहे. सोमवारी अमिताभ बच्चन यांची मालिका रिलीज झाली. 72व्या वर्षीही हा माणूस थकत नसल्याचं जणू त्यांना दाखवून दिलंय. मोठ्या पडद्यावर इतकी वर्ष काम करूनही छोट्या पडद्याकडे वळलेल्या अमिताभ यांच्या मालिकेतील ही पहिली झलक पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते. विशेष म्हणजे अमिताभ यांना आपल्या वडिलांची अर्थात हरिवंशराय बच्चन यांची मधुशाला संगीत नृत्य नाट्य याद्वारे रंगमंचावर आणण्याच्या विचारात आहेत. अभिनेता दिलीप कुमार यांचं पाकिस्तानातल्या पेशावरमध्ये असलेलं घर पाकिस्तान सरकारनं नॅशनल हेरिटेज म्हणून जाहीर केलं. या ठिकाणी दिलीप कुमार यांच्या संबंधातले पोस्टर्स, त्यांची इंडस्ट्रीतली सर्व माहिती इतरांसाठी ठेवण्यात येणार आहे. आशुतोष गोवारीकरनं सध्या आपल्या मोहनजोदडो सिनेमावर जोरदार काम सुरू केले. या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा ऋतिक रोशन आणि आशुतोष गोवारीकर यांची केमिस्ट्री जुळून येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून हिरोईन म्हणून एक फ्रेश चेहरा आपल्यासमोर येईल, तो म्हणजे पूजा हेगडे. करिश्मा कपूर आपल्या सेकंड इनिंगला सुरुवात करते. घटस्फोट झाल्यानंतर आता करिश्मा कपूर पुन्हा एकदा अभिनयाकडे वळते. तसं पाहता 2012 डेंजरस इश्क या सिनेमाच्या माध्यमातून करिश्मानं आपली सेकंड इनिंग सुरू केली होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.